मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदारानं धमकी दिली आणि त्यांना मंत्रीपद दिल्यास मी राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले. धमकी देणाऱ्या आमदाराला आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं असल्याचं गोगावले म्हणाले. काही आमदारांनी मंत्रीपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल असं म्हणत ब्लॅकमेल केल्याचंही गोगावले यांनी दावा केलेला आहे. साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं. एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का, मी 12 वाजता राजीनामा देतो. म्हणून साहेबांनी कदाचित त्याला शेटकोचं चेअरमन पद केलं. त्यानंतर एक किस्सा जर एवढा मोठा आहे लढा सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे तुले की आता काय करू शकेल. तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी भाजप आत्महत्या. खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो प्रयत्न होता हे आता खोक्याच्या याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे. आणि भाजप या सगळ्या खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे.